महाराष्ट्र पोलिसाकडे पाहत असताना स्कॉटलँड यार्डसोबत त्याची बरोबरी व्हायची. मात्र पहिल्यांदाच असं घडतंय की उद्या 15 ऑगस्ट दिवशी जो काही सोहळा असतो, जो काही पुरस्कार असतो, महाराष्ट्र पोलीस दलाला एकही मिळालं नाही. कसं पाहता याकडे? मला एकच म्हणायचं आहे की महाराष्ट्रातलं जे पोलीस प्रशासन आहे त्याच्यावर आपल्या सर्वांचा विश्वास आहे. आज जर तुम्ही परिस्थिती बघितली तर जे आमदार शिंदे गटाबरोबर आहेत त्यांच्या सुरक्षितेसाठी वर्षाला 150 कोटी रुपये खर्च केला जातो. 2-2 गाड्या त्यांना दिलेल्या आहेत, पोलीस फोर्स दिलेला आहे, VIP मुवमेंट मोठ्या प्रमाणात होते. तसंच शासन आपल्या दारी ज्याच्यात लोकांच्या हक्काचे जे काय कागदपत्र असतील त्यांच्या घरापर्यंत देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. तरीसुद्धा मोठी सभा व्हावीत म्हणून तिथं कार्यक्रम घेतले जातात. पोलीस प्रशासन तिथंच गुंतून अडकून पडलेलं आपण सर्वांनी बघितलं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनापेक्षा आज जे शासनामध्ये आहेत ते लोक ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला गालबोट लागल्यासारखं वाटतंय. तसंच बिहारचं इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा एक कुठल्या तरी कलाकाराने फाशी आत्महत्या केली, दुर्दैवाची गोष्ट आहे, पण त्याचं बिहारसाठी राजकारण केलं गेलं आणि बदनामी पोलिसांचीच झाली. त्यामुळे मला असं वाटतं पोलिसांवर आपला सर्वांचा विश्वास आहे. त्यांना विश्वासात घेऊन ताकद देत पूर्वीची जी परिस्थिती ती परत एकदा आपल्याला आणता येईल म्हणून आपल्या सर्वांना कार्य काम तिथं करावं लागेल.